नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजमध्ये बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. तर पोटलीची डिझाईन आपण इथे बघणार आहोत, परंतु आपल्याला ब्लाऊजला बॅक साईडला पायपिंग सुद्धा करायची आहे आणि पायपिंग वरतीच आपल्याला पोटली डिझाईन तयार करायची. तर कशी तयार करायची, नवीन शिकताना खूप कन्फ्युजन होतं आणि कशी तयार करायची त्याचे आयडिया आपल्याला माहिती नसते. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तुम्ही कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल गळ्यावरती पोटली कशी लावायची, तर पायपिंग सुद्धा आपल्याला लावायची. तर अशा वेळेस पोटल्या कशा लावायच्या, तर सर्वात पहिल्यांदा असे चौकणी आपल्याला एक कपडा म्हणजे कट करून घ्यायचे, भरपूर कट करायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मणी टाकलेला आहे, मोती, ओके. आणि इथे धाग्याच्या साह्याने आपण त्याला घट्ट असं पकडून ठेवायचं आणि अशा पद्धतीने धाग्याने आपल्याला ते पॅक करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पोटली तयार करायच्या आहेत आपल्याला. तर ह्याच पद्धतीने मी भरपूर साऱ्या पोटली बनवून घेतलेल्या आहेत, कारण इतक्या पोटल्या बनवायच्या आणि ते व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हटल्यावर खूप मोठा व्हिडिओ होतो. तर मी भरपूर साऱ्या पोटल्या बनवलेल्या आहेत आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पोटल्या बनवायच्या आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता मी ब्लाऊज ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर पायपिंग घेतलेली. तुम्ही इथे बघू शकता पुढच्या गळ्याला आपल्याला पोटली लावायची नाहीये, म्हणून मी तितके पुढच्या गळ्याला इथे पायपिंग लावत आलेली आहे. आता आपल्याला एक एक पोटली घ्यायची आहे आणि पायपिंग तुम्ही बघू शकता, जो आपला पायपिंगचा हा सुट्टा भाग आहे तो इकडे आहे गळ्याच्या आणि हे आतमध्ये आहे. पायपिंग आतमध्ये ठेवायची आहे. अशा पद्धतीने पायपिंगच्या खाली आपल्याला जवळजवळ कपडा सोडायचा आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला पोटली लावायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा एक एक पोटली आपण लावून घेणार आहोत. तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला किती पोटल्या लावायच्या आहेत, इथे जवळजवळ लावायचे की अंतर सोडून. थोडस अंतर सोडून लावलं तरी काहीच हरकत नाही. थोडस जाड कपडा आहे ब्लाऊजचा, त्याच्यामुळे थोडस दाब उचलावा लागतो इथे. तर ह्याच पद्धतीने मी इथे पोटल्या लावून घेते. पायपिंग खाली ठेवायची आहे आणि त्याच्यावरती येऊन आपल्याला पोटली ठेवून आणि मग टीच करायचं आहे. अशा पद्धतीने आपले पूर्ण गळ्याला इथे पोटली लावून झालेले. तर आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया.
व्यवस्थित ब्लाउज कट होता कामा नाही त्या पद्धतीने आपल्याला इथे जो एक कपडा येतो मी अशा पद्धतीने प्रत्येक पोटलीचा इथे कट करून घेते. आता इथे मी अस्तरची तिरक्या कपड्यामध्येच इथे पाइपिंग सारखाच कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे, कारण आपण ज्या वेळेस हे पोटलीची डिझाईन आहे ती आपण अशी पलटी करणार तर तुम्ही बघू शकता आतमधून हे धागे निघायची शक्यता असते, त्याच्यामुळे आपल्याला लॉक करायचं आहे इथे. तर त्याच्यासाठी आपण पट्टी इथे कट करून घेतलेली आहे. आपण पाहिजे असेल तर अस्तर आणि मेन ब्लाउज फॅब्रिक त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही पाइपिंग लावू शकलो असतो, परंतु इथे फ्रंट साईडला सुद्धा मला पाइपिंग लावायची होती आणि फ्रंट कटोरी ब्लाउज आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात त्याच्यामुळे ते जमत नाही व्यवस्थित, तर मी त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही पट्टी तयार केली आहे आणि ही पट्टी आपण इथे लावून घेणार आहोत. आता इथे आपण ही पट्टी जॉईन करून घेऊया. सेम पोटली जसं लावली त्याच पद्धतीने आपल्याला ही पण त्याच्यावरती येऊन शिवून घ्यायची आहे. आता इथे आपली दुसरी पट्टी सुद्धा लावून झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे आतमध्ये फोल्ड करायचे. तर आतमध्ये फोल्ड करताना आपण ह्या पद्धतीने फोल्ड करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर जे आपला पोटलीचा धागा येतो सुद्धा दिसत नाही आणि व्यवस्थित पट्टी आपली ही येते. तर आपल्याला साईडने तुम्ही एक टिप सुद्धा इथे देऊ शकता किंवा तुम्ही हात शिलाई सुद्धा इथे करू शकता. ओके, हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं पोटली संपूर्ण गळ्याला लावून झालेली. इथे थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, इथे प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं ब्लाउज व्यवस्थित सिद्ध होईल आणि फिनिशिंग सुद्धा इथे प्रेस केल्यानंतर जे एक्स्ट्रा धागे वगैरे असतील ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला पण जर पोटली डिझाईन तयार करायची असेल, आता इथे खालचा भाग आपण साईडला करून घेऊया आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे आपली पाइपिंग सुद्धा तयार झालेली आहे आणि पोटली सुद्धा इथे रेडी आहे आपली. तर ह्या पद्धतीने तुम्ही पोटली लावू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपले संपूर्ण पोटली लावून झालेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता साईडने एक एक शिलाई दिलेली आहे की जेणेकरून जे पोटली आहे ती व्यवस्थित बसते आणि तुम्हाला काय करायचं आहे, प्रेस सुद्धा करून घ्यायचं आहे इस्त्रीच्या साह्याने. प्रेस केल्यानंतर सुद्धा आपली पोटली कुठेही चपटी होणार नाही कारण आपण त्याच्यामध्ये मोती वापरलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पोटली तयार करू शकता गोलगळ्यावरती किंवा मटका गळ्यावरती, त्याच पद्धतीने चौकणी कोणत्या पण गळ्याच्या शेपवरती पोटली डिझाईन खूप सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने आपली इथे पोटली डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही शंका वाटत असतील तर तुम्ही परत मला विचारू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ते पण मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. त्याच पद्धतीने छोटंसं बेल आयकॉनचं बटन असतं ते पण क्लिक करा जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर, बाय.